नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड असलेल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, त्यामुळे तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला त्याचा मोठा लाभ मिळणार आहे, कारण 26 जानेवारी 2022 म्हणजेच बुधवारपासून तुम्हाला यावर सुविधा दिल्या जाणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने रेशन कार्डवर सर्वसामान्य गरीब आणि गरजूंना अनेक विशेष सुविधा दिल्या जातात, परंतु आतापासून यावर स्वस्त पेट्रोलची सुविधा मिळणार आहे. या सुविधा कोणाला मिळणार, या सुविधेचा लाभ कोणत्या लोकांना मिळणार, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल. तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, आज आपण 20 लाख लोकांना याचा लाभ कसा मिळणार या योजनेचा ते आपण बघूया. देशातील अनेक राज्यांमध्ये रेशन कार्डवर विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वस्त पेट्रोल देण्याची घोषणा केली आहे. या योजनेचा लाभ शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे. मग या मीडिया रिपोर्टनुसार पेट्रोल सबसिडी योजना सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 20 लाख लोकांना याचा लाभ मिळणार आहे. आता हा लाभ कोणकोणत्या लोकांना मिळणार आणि कोणकोणते रेशन कार्ड असणार आहेत, त्या रेशन कार्ड धारकांना कोणता लाभ मिळणार आहे बघूया आपण आता. तर या लोकांना मिळणार लाभ किंवा फायदा, लाल, पिवळा आणि हिरवा शिधापत्रिका धारकांना पेट्रोल सबसिडी योजनेचे लाभ मिळणार आहे. याशिवाय ज्यांच्याकडे नोंदणीचे दुचाकी वाहन, म्हणजे ज्यांच्याकडे 2 चाकी वाहन असेल, हे लाभ घेऊ शकतात. या योजनेच्या लाभापैकी प्रत्येक महिन्याला 250 रुपये थेट तुमच्या बँकेत हस्तांतरित, म्हणजे जमा होणार आहे, केले जाणार आहे. या पेट्रोल खरेदी करताना तुम्हाला पंपावर पूर्ण रक्कम भरावी लागेल आणि मग उर्वरित रक्कम जी आहे ती महिन्याच्या शेवटी तुमच्या खात्यात, म्हणजेच 200 रुपये ट्रान्सफर केले जाईल. अशा पद्धतीनं तुमच्याकडे जर लाल, पिवळे आणि हिरवं रेशन कार्ड असेल आणि त्याचबरोबर तुमच्याकडं नोंदणीची दुचाकी वाहन असेल तर तुम्हाला निश्चितच या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज कसा करायचा, ही सर्व माहिती आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. लवकरात लवकर या योजनेची माहिती जशी मला मिळेल तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेन. निश्चितच मित्रांनो, या योजनेची माहिती तुम्हाला कळाली असेल, समजली असेल, आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तसेच या व्हिडिओमधील माहिती सर्वांना माहीत व्हावी यासाठी हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व प्रियजनांना शेअर करा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा. तर चला प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल. तर चला मग अशाच एका नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.